अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती निमित्त भव्य पालखी नगर प्रदक्षिणा व भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। त्याचबरोबर नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या शुभहस्ते श्री संताजी महाराज मंदिर आणि सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। याप्रसंगी माजी अभियंता जे के चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य रजनी चव्हाण त्यांच्यासह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाला कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी चालू केले होते, तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती। असेच एकदा संत तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले। त्यांची कीर्तने ऐकून संताजीवर तुकाराम महाराजांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला। तेव्हा तुकारामांनी संताजींना समजून सांगितले की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो, आणि तेव्हापासून संताजी जगदाडे महाराज संतुतेली हे संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यामध्ये सामील झाले। संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली। संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळी काही लोकांना सहन होत नव्हते, कारण त्यामुळे त्यांचा व्यवसाय कमी होत होता। त्यांनी तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडून नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांनी मुखोद्गत होते, म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे। तसेच शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकाराम महाराजांनी संताजींना दिलेले होते, परंतु तुकाराम हे संताजी जगनाडे महाराजांच्या अगोदरच वैकुंठाला गेलेले असल्यामुळे असे म्हणतात की जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्य समयाच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी काही करून संताजीचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्यांचा चेहरा वरच राहत होता तेव्हा वैकुंठाहून। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।